कोल्हापुरातून कोल्हापुरात पोट निवडणुकीचे अर्ज भरण्याची धामधूम सुरू झाली। दरम्यान या अर्ज भरण्याच्या वेळेस भाजपाचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं, तर काँग्रेसने मात्र अर्ज हा शांततेत भरलाय। कोल्हापूरमध्ये भाजपाचा विजय होणार असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय, तर जनतेला सर्व गोष्टी लक्षात आहेत असं सतेज पाटील यांनी म्हटलंय। कोल्हापुरात पोट निवडणुकीचे अर्ज भरण्याची धामधूम पाहायला मिळाली। एकीकडे भाजपानं शक्ती प्रदर्शन केलं, तर दुसरीकडे काँग्रेसनं मात्र हा अर्ज शांततेत भरलाय। दरम्यान या अर्ज भरतेवेळी चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटील काय म्हणालेत पाहूयात। ज्या प्रचंड मोठ्या संख्येने लोक आलेत, नागरिक आलेत, त्यावरूनच हे स्पष्ट होतं की भारतीय जनता पार्टी या पोटनिवडणुकीमध्ये विजयी होणार आहे, कमळ चिन्ह विजयी होणार आहे। माझ्या विरोधकांनी 16 महिन्यापूर्वीची माझी क्लिप शोधून काढली। हो, मी असं म्हणालो होतो वारंवार हे कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून येऊ शकले नाहीत म्हणून पुण्याला पळाले, असं म्हणताना मी म्हटलं हो, कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकातरी आमदाराने राजीनामा द्यावा, आपली जागा मोकळी करावी, पोटनिवडणूक मी लढवतो। मी भाजप आणि शिवसेना युती होती, त्यावेळी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या सीटा पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार जे उभे केले गेले, मग वेगवेगळ्या माध्यमातून कशा पद्धतीने उभे केले हे सगळ्या शिवसेना उमेदवारांना माहीत आहे। आणि म्हणून शिवसेने बरोबर राहून शिवसेनेच्या पाठीत खंजीर कसा खुपसला दादांनी, हे अख्ख्या जिल्ह्यानं 2019 या ठिकाणी बघितलेलं आहे।